थॉट पहिला थॉट हाच होता की दाभोळकरांनी जे सुपरस्टिशनच्या रिलेटेड काम केलं आहे त्याला हायलाईट करणं हा थॉट होता. सो ह्या पर्टिक्युलर आर्टवर्कला मी कंपोजिशन आणि इन्स्टॉलेशनच्या बेसिसवरती रिप्रेझेंट करते. ह्या आर्टवर्कमध्ये मी सुपरस्टिशन किंवा ब्लॅक मॅजिक रिलेटेड आणि विश मॅनिफेस्टेशन म्हणजे इच्छापूर्ती किंवा प्रोटेक्शन इवेल आय प्रोटेक्शनच्या ह्याच्यामध्ये किंवा बरकतीसाठी वापरणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्यांना वापरून मी आर्टवर्क तयार केलेलं आहे. ह्या आर्टवर्कचे जे आहेत त्या गोष्टींना काही सायंटिफिक मिनिंग नाही आहे ऑब्जेक्ट्सला, ते फक्त सिम्बॉलिक प्रेझेंटेशन्स आहेत. बेसिकली जे पण विश मॅनिफेस्टेशन आहे ते आपल्या ओन थॉट्सच्या बेसिसवरती होतं असा रिसर्च पण आता आहे. पण आपल्याकडे पद्धत होती की त्याच्यासाठी वेगवेगळे ऑब्जेक्ट्स वापरले जायचे किंवा वेगवेगळ्या अशा गोष्टी वापरल्या जायच्या तसं काही त्याला मिनिंगच नाही आहे. जसे तावीज होते गळ्यात घातलायचे प्रोटेक्शनसाठी किंवा तावीज झाडाला बांधायचं पर्टिक्युलर इच्छापूर्त होण्यासाठी नारळ बांधायचे आणि ह्या सगळ्या ऑब्जेक्ट्सला तसं काही सायंटिफिक बेसस नव्हता, फक्त ते वापरायचं हे होतं. तर अशा पुण्यामध्ये नंदिनी जाधव किंवा दाभोळकर ह्यांसारखे जे व्यक्ती होते त्यांनी ह्या सगळ्या संकल्पनांवरती काम केलं आणि त्याच्या अगेन्स्ट लढा उभारला. तर त्या कामाला हायलाईट करण्यासाठीच हे काम तयार केलेलं आहे. त्यांचं विचारांचं हेच होतं की आर्टवर्कच्या थ्रू ते विचार खूप ह्याने मांडायचे की त्याचे पर्स्पेक्टिव्ह एक चेंज करावा आणि त्याला जास्त क्रिएटिव्ह आणि आर्टवर्क्सच्या थ्रू मांडायचा हा विजन होता. लोकांपर्यंत नक्कीच हा संदेश पोचावा कारण हा एक सायंटिफिक पर्स्पेक्टिव्ह आहे. धर्म जात आपल्या ठिकाणी आहेत, स्पिरिच्युअलिटी आपल्या ठिकाणी आहे. स्पिरिच्युअलिटी आणि सायन्स दोन्ही साईड बाय साईड प्रोसीड करतात, त्याच्यामुळे मला असं वाटतं की प्रत्येक गोष्टच आपण सायंटिफिकली घेतली पाहिजे. आणि मला असं वाटतं आपण आपल्या कस्टम्सला नक्कीच प्रश्न विचारला पाहिजे की का ते तसे आहेत, त्याच्यामुळेच आपल्याला आपल्याच कस्टमविषयी अजून जास्त माहिती मिळेल आणि ते क्लासिकल वेने आपण जास्त त्याच्याकडचा अप्रोच घेत शकू, ना की आपल्याला फक्त फॉलो करतो आहे म्हणून करत जातो आहे. आम्ही स्मशान सवल हा टॉपिक निवडला आणि त्यात मागे आमचा उद्देश असा होता की जी स्मशान विद्या जी ब्लॅक मॅजिक परफॉर्म केली जाते ती ब्लॅक मॅजिक आपण का करतो याच्यावर लोकांना विचार आम्हाला मांडायचे होते की तुम्ही का करताय हे तुम्हाला पण कळतं आहे का. आम्हाला लोकांना प्रश्न द्यायचा होता. बेसिकली आम्ही हे नाही बोलत आहोत की हे नका करू, पण तुम्ही ॲटलीस्ट ते विचार करा की तुम्ही काय करताय. आणि दाभोळकरांनी पण जसं या सगळ्या गोष्टींवर त्यांनी पण हेच बोलले की तुम्ही काय करताय ते विचार करा. तुम्ही त्यांनी हे नाही बोलले की तुम्ही नका करू असं. कावड्यांना आपण नेगेटिव्ह मानतो, जसं जव वगैरे हे सगळं ब्लॅक मॅजिकमध्ये परफॉर्म केलं जातं, हे काही काही एलिमेंट्स यूज केले जातात. तर ते एलिमेंट्स आपण डे टू डेमध्ये लाईफमध्ये आपल्या चांगल्यासाठी पण यूज करतो. तर फक्त एक जो आपला परसेप्शन आहे तो जरा चेंज करून बघा की हे काय आहे कसं आहे.